या बातमीचे प्रायोजक आहे हे रिप्लेसमेंट सेंटर अँड सर्व्हिसेस। प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू हे पुन्हा ठाकरे गटात सामील होऊ शकतात अशा चर्चांना उधाण आले ते त्यांच्याच एका विधानामुळे। शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीमुळे सेनेतील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करत भाजप सोबत सत्ता स्थापन केली होती। मात्र 8 महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार सध्या पक्षावर नाराज दिसून येत आहेत। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या। त्या दौऱ्यात अंधारे आणि बच्चू कडू यांचा मतदार संघ असलेल्या अचलपूरचा देखील दौरा केला होता। दरम्यान अंधारे यांच्या दौऱ्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं की सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या, त्या चांगली भाषणे देतात, त्यामुळे आम्हालाही कधी कधी वाटतं शिवसेनेत चाललं जावं, परंतु सुषमा अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमीच आहे। कडू यांनी सुषमा अंधारे यांना टोला लगावला असला तरी ठाकरे गटात जाण्याच्या विषयावर त्यांनी जे विधान केलंय त्यावरून अमरावती जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय। मंत्रिमंडळ विस्ताराकडून बच्चू कडू यांना मोठ्या अपेक्षा आहेत। ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू हे कॅबिनेट मंत्री पदाच्या अपेक्षेनं शिंदे गटात आलेत असं बोललं जात होतं। मात्र शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं बच्चू कडू मोठा निर्णय घेऊ शकतात असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे। सोलापुरात प्रथमच घेऊन आले आहे सागर राऊत बंधूंचे नॉन सर्जिकल हेअर रिप्लेसमेंट सेंटर अँड सर्व्हिसेस। पुरुष आणि महिलांसाठी कोणत्याही वेदना न होता एका तासात केस मिळवा। हेअर पॅच, हेअर बॉन्डिंग, ग्लो पॅच, क्लीन ऑन पॅच आणि हेअर वेग फक्त 7,999 पासून। तसेच हेअर पॅच सर्व्हिसिंग फक्त 499 मध्ये उपलब्ध। कोणतेही साइड इफेक्ट नाही, 100% नैसर्गिक केस। आजच आमच्या हेअर स्टुडिओला भेट द्या। आमचा पत्ता आसरा ब्रिज दत्त मंदिर जवळ डी मार्ट रोड जुळे सोलापूर आणि कोळीगिरीनगर झक्कास हॉटेल मजरेवाडी सोलापूर। फ्री डेमो साठी आजच संपर्क करा 95111653 37 आणि 86 00 99 18 14।